डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागात मातोश्रींना नजर कैदेत ठेवलं म्हणून लोक युवराजांची नाचक्की करतील याची येसुबाईंना काळजी वाटते. त्यासाठी लोक तयारच असतात असं म्हणत शंभूराजे येसुबाईंना अनाजीपंतांनी सोयराबाईंना पाठवलेल्या चिठ्ठीबद्दल सांगतात. तेवढ्यात राणवक्का येतात. सोयराबाईंना नजर कैदेत ठेवलं तरी त्यांचे डोळे उघडणार नाहीत असं म्हणत त्या कटात सहभागी असणाऱ्या सर्वांना कठोर शिक्षा करायला सांगतात. शंभूराजे जे करू ते स्वराज्य हिताचं असेल असं म्हणतात. हंबीरावांना गप्प बघून कारभाऱ्यांना आपली योजना सफल झाल्यासारखं वाटतं. हंबीराव अनाजीपंतांना सांगतात की तुमची चिठ्ठी सोयराबाईंकडे पोहोचली पण त्याआधी शंभूराजेंनी वाचली आणि त्यांना सदरेवर यायला सांगतात. मंत्री अटकेत असल्यामुळे रयतेच्या पत्रांना खलितांना उत्तर जात नसल्याचं कविराज शंभूराजेंना सांगतात. यावर शंभूराजे लवकरात लवकर निवाडा करून टाकू असं म्हणतात पण कविराज शंभूराजेंना नवे मंत्री रुजू करण्याचं सुचवतात. बाळाजी पंतांच्या मदतीने नवी माणसं निवडण्याचं काम शंभूराजे कविराजांवर सोपवतात. बाळराजेंना गडावर फेरफटका मारायचा असतो पण पहारेकरी त्यांना अडवतात. सोयराबाई नजर कैद म्हणजे एक प्रकारे कैदच असते असं सांगतात. तेवढ्यात शंभूराजे येतात आणि गडावर आपल्या सोबत फिरता येईल असं बाळराजेंना सांगतात. बाळराजे मातोश्रींना आपले दादासाहेब कसे आहेत हे समजवण्याचा प्रयत्न करतात पण सोयराबाई पहारे उठल्यावरच विश्वास बसेल म्हणतात. शंभूराजे हा पहारा कदाचित आजन्म असेल म्हणून बाळराजेंना घेऊन जातात. सदरेवर आल्यावर सोमाजी अनाजीपंतांच्या कानात कुजबुजतो. हंबीराव कोणावरही दयामाया केली जाणार नाही म्हणत सोयराबाईंना नजर कैदेत ठेवल्याचं सांगतात. हंबीराव सेवकांना शंभूराजेंना वर्दी द्यायला सांगून कारभाऱ्यांच्या शिक्षेची तयारी करायला सांगतात. सोमाजीला काळजी वाटायला लागते पण इतकं घडूनही अनाजीपंत माघार घ्यायला तयार होत नाहीत. शंभूराजे प्रल्हाद पंतांना विचारतात की कारभाऱ्यांनी दिलेला कबुली जबाब न्यायाला धरून आहे का. प्रल्हाद पंत सर्वजण शिक्षेस पात्र असल्याचं सांगतात. महाराज गेल्यानंतर खरं तर मिळवण्यासारखं काहीच नव्हतं पण लालसा मनात निर्माण झाल्यामुळे बाळराजेंना गादीवर बसवलं आणि राणीने राजा मारला असं सांगून सोयराबाईंना गप्प बसवलं हे शंभूराजे ओळखतात. अनाजीपंत यावर सुद्धा उत्तर देणार का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त मराठी बज व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.